नमस्कार, मी अभिजित पाटील, एबी मराठीच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पहिली बातमी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेविषयी. खरं पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जे जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या उशिरा सुरू झाल्या आणि आता आपण जर पाहिलं कोरोनाचा काळ ओसरत असल्यामुळं जिल्हा प्रशासन ह्या शाळा उन्हाळ्यातही सुरू ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळते आणि शिक्षक संघटनेशी याबाबत चर्चा सुरू आहे आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने असं सांगण्यात येते की ज्या हे उन्हाळी शाळा असेल त्यासाठी मात्र शिक्षकांसाठी हा ऐच्छिक विषय असेल. जर शिक्षकांनी ठरवलं तर ते उन्हाळ्यातही शाळा सुरू ठेवू शकतात. दुसरी बातमी अशी आहे की सध्या महाराष्ट्रात जो काही ऊस प्रश्न उपस्थित केला जातो किंवा ऊस तोडणीविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत आणि आज आपण पाहिलं तर महाराष्ट्रभर वेगवेगळे ठिकाणी ऊस शिल्लक असल्याची चर्चा सुरू आहे. आणि असं असताना आज जी पंढरपूरमध्ये पत्रकार परिषद झाली हर्षवर्धन पाटील यांची, त्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील यांनीही सुद्धा हा मुद्दा मांडला आहे आणि राज्यात 40 ते 50 लाख टन ऊस शिल्लक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. आणि जर हा ऊस सर्व तोडून न्यायचा असेल, सर्व साखर कारखाने सुरळीत ठेवायचे असतील तर राज्य सरकारचं सहकार्य अपेक्षित आहे आणि राज्य सरकारचं सहकार्य करायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सध्या महावितरण विरोधात शेतकरी आक्रमक होताना पाहायला मिळते आणि आज आपण जर पाहिलं तर जिल्ह्याभरात आजही शेतकऱ्यांची वीज तोडणी सुरू आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी शेतकरी आंदोलन करतायत. किंवा आपण जर पाहिलं तर काल पाटकोल या ठिकाणी जो शेतकऱ्यांनी गाव बंद करण्याचा निर्णय घेतला होता अशा पद्धतीने शेतकरी आक्रमक होत आहेत असं पाहायला मिळते. चौथी जी बातमी आहे ती दिवसभरात सर्वात चर्चेत असलेली म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना जो पोलिसांनी नोटीस दिली होती त्या प्रश्नी आज मुंबई पोलिसांचे जे सायबर सेल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन देवेंद्र फडणवीस यांची जबाब घेतला आहे आणि हे घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सह आरोपी असल्यासारखे मला प्रश्न विचारण्यात आले अशा प्रकारचा आरोप केलाय. पाचवी बातमी ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीविषयी. खरं पाहायला गेलं तर विधानसभेत OBC विधेयक जे मंजूर केलं गेलंय त्यानुसार सध्या राज्यभरातील जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या 6 महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत आणि त्यामुळे सध्या सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समितींचा जो कार्यकाळ आहे तो आज संपवतोय. ज्या सोलापूर जिल्ह्यातील ज्या पंचायत समितींचा कार्यकाळ आज संपणार आहे त्या पंचायत समितीवर उद्यापासून प्रशासक नियुक्त करण्यात येणार असल्याने सध्या जे काही प्रशासन असेल तेच इथून पुढे पंचायत समितीचा कारभार पाहिल असं दिसतंय. या होत्या दिवसभरातील महत्त्वाच्या 5 बातम्या. या व अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा AB मराठी.